अस्मिता विजन यूथ कार्यालयातील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना अस्मिता विजनच्या मुख्य संपादिका सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड आणि ऍडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आली असून या प्रसंगी मोठ्या उत्साहाचं आणि भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळालं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह महाराष्ट्रात अग्रगण्य न्यूज चॅनल म्हणून अस्मिता विजन न्यूज चॅनल ओळखलं जातं. सोलापूरच्या विकासात अस्मिता विजनचा वाटा मोठा आहे. अस्मिता विजन परिवाराच्या वतीनं शनिवारी सायंकाळी 4 वाजता श्रींची प्रतिष्ठापना करणिक नगर येथील कार्यालयात करण्यात आली. यावेळी चॅनलच्या संपादिका शिवसेना उपनेत्या मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड विधी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर अस्मिता गायकवाड यांनी दर्शकांना महाराष्ट्रातल्या जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभकामना दिल्या. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ देत असं साकडं श्री गणरायाला यावेळी घालण्यात आलं. यावेळी ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी देखील दर्शकांनी आजवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल ऋण व्यक्त केलं. या पहिल्या दिवशी श्रींच्या पूजेला चॅनलचे सर्व कर्मचारी शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता परीस गायकवाड, डॉक्टर गौरी गायकवाड, ऍडव्होकेट लक्ष्मण भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. दर्शक हो नमस्कार. आज अस्मिता विजनच्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि घरोघरी बाप्पांचं आज आगमन झालेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये फार दिमाखामध्ये गणेशोत्सव सगळीकडे साजरा होताना आपल्याला दिसत आहे आणि अस्मिता विजन मनोरमा परिवार यांचाही गणेशोत्सव अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे. आपल्या सगळ्यांना मी या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांना उदंड आयुष्य, ऐश्वर, सुख, समाधान लाभावं. शेतकऱ्यांचे आमच्या कष्ट समाप्त व्हावे, त्याचबरोबर आमच्या कामगारांचे कष्ट समाप्त व्हावे. शेतकऱ्यांना, कामगारांना, सर्वसामान्य जनतेला गणरायाने सुखी ठेवावं आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं, कामगारांचं, सर्वसामान्यांचं दैन्य दुःख दूर व्हायचं असेल तर एक चांगला जाणता राजा या प्रजेसाठी असणं गरजेचं आहे. त्यामुळं मी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करते की शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माझे लोकप्रिय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, आमचे सगळ्यांचेच लाडके आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे असं मी गणपती बाप्पाचरणी साकडं घालते. कारण त्याशिवाय सर्वसामान्य जनतेचं दैन्य दुःख दूर होणार नाही आणि त्यामुळंच जनता खऱ्या अर्थाने सुखी व्हायची असेल त्यामुळं उद्धव साहेबांसारखा प्रामाणिक खोतकरू असा माणूसच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला पाहिजे आणि ही सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि ही जनतेची इच्छा, आमच्या सगळ्यांची इच्छा गणरायाने पूर्ण करावी असं मी गणपती बाप्पाचरणी साकडं घालते आणि सगळ्यांना परत एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते.